यात्रेत लग्न होतं का? तर याचं उत्तर हो असं आहे. ही यात्रा आहे अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या वस्तापूर गावची. 147 वर्षांची परंपरा या यात्रेला आहे. अकोल्याच्या वस्तापूर गावातल्या यात्रेतली ही दृश्य. दरवर्षी यात्रेत अशीच गर्दी असते. त्यातही आदिवासी तरुण तरुणींची संख्या अधिक असते. त्याला कारणही तसंच आहे. या यात्रेत अनेक जण आपला जीवनसाथी निवडतात. दिवाळीनंतर येणाऱ्या पांडव पंचमीला 2 दिवसांची यात्रा असते. जत्रेत आलेले हे भालचंद्रन भगीरथी थोटे दाम्पत्य 15 वर्षापूर्वी त्यांनी इथंच एकमेकांना पाहिलं, पळून गेले आणि लग्न केले. त्याच आठवणी जागवण्यासाठी हे दाम्पत्य या यात्रेत आले. आदिवासी मेळावा असल्यामुळे इथे भरपूर मुली मुलं येतात आणि मी एक मुलगा होता तेव्हा जे शब्दात आणि मी एक मुलगा होता, मला एक मुलगी पसंत पडली, त्यांच्यासोबत माझी गाठ बांधली आणि मी मॅरेज करून बसलो. लग्न झालेलं आहे माझं असं कळून नेलं आहे आणि मला आता 2 मुली आहे. 1870 वस्तापूर गावातल्या घिसू मातिंग पाटील यांनी ही यात्रेची परंपरा सुरू केली. आदिवासी एकत्र यावेत, त्यांच्यात विचार आणि नातेसंबंधांचं आदान प्रदान व्हावं हा त्यामागचा हेतू. यात्रेत एकमेकांना पसंत करून लग्नगाठी बांधण्याची परंपरा आहे. ज्या काळात महिलांना बोलण्याचीही संधी नव्हती, त्यावेळी त्यांना जीवनसाथी निवडण्याचं स्वातंत्र्य या माध्यमातून दिलं गेलं होतं. पळून गेलेल्या जोडप्याला 2-3 दिवसात पंच कमिटी समोर हजर व्हावं लागतं. ही कमिटी मुलाला त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार दंड ठोठावते. तो दंड मुलीच्या पालकांना दिला जातो. यात्रेतल्या रेड्याच्या शर्यती मात्र सध्या बंदीमुळे बंद आहेत. जुने लोक होते, त्यांनी असं पाहिलेलं आहे की बो आपल्या समाजामध्ये नव चैतन्य, भेटगोट, दुर्गम भागातले लोक एकत्र कसे येतील, याची भेटगोट कशी होईल, याचं निमित्त काय. म्हणून घिसू पाटील त्यांचे वडील 150 वर्षाच्या अगोदर त्यांनी इथे एक टक्कर भरवण्याचं ठरवलं. हे मानकरी एक टक्कर रणांगण आहे आणि याच्यात असं आहे की त्यांनी असं ठरवलं की पांडव पंचमीच्या दिवशीच का, तर त्या दिवशी पांडव जिंकले होते हे त्या 150 वर्षाच्या अगोदर सुद्धा आदिवासींना माहीत होतं. यात्रेसाठी हे गाव नवरीसारखंच असतं. ही यात्रा म्हणजे सातपुड्यातल्या आदिवासींसह पंचकृषीतल्या गावांसाठी जणू आनंद मिळाच. त्यांचे जे इथं लग्न होतात खूप चांगले होतात. बगर हुंड्याचे लग्न इथं होतात आणि ती संस्कृती मी 88 पासून मी पाहत आहो आणि खरोखर हे लोक एवढं परिश्रम घेतात, मेहनत करतात आणि या 2 दिवसात हे जे 2-3 दिवसांचे असतात या 2-3 दिवसात फक्त हे घरी राहतात आणि या पूर्ण या मेळाव्याचा पूर्ण इथं आनंद घेतात. आदिवासी संस्कृतीला वैभवशाली बनवणारी ही परंपरा एकदा तरी पाहण्यासारखी आहे. जय जगड, झी मीडिया, अकोला.